नमस्कार, कपार भवानी देवस्थान नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सह्याद्री डोंगर रांगेतील मुल्लेर किल्ल्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हरगड किल्ला आहे। या हरगड किल्ल्याच्या पायथ्याशी जामोटी गाव आहे। जामोटी हे गाव मुल्लेरपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। जामोटी गावातून हरगड किल्ल्यावर जात असताना पायथ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर कपार भवानी देवस्थान आपणास पाहावयास मिळेल। कपार भवानी देवस्थान हे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं देवस्थान आहे। कपार भवानी मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेत सुरुवातीला गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिरापासून साधारणतः 300 मीटर पायवाटेने मार्गक्रमण करून डोंगर चढून गेल्यावर अतिशय निसर्गरम्य व मनमोहक परिसरात देवीचं ठिकाण आहे। कोणत्याही ऋतूत हे देवस्थान अतिशय प्रसन्नता निर्माण करणारं आहे। नवरात्रीमध्ये तसेच वर्षभर हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। आपण बघतो आहोत कपार भवानी देवीचा मंदिर परिसर। वरती हरगड किल्ला, हरगड किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत। या टाक्यातून झिरपणारं पाणी हे मंदिर परिसरात धबधब्याच्या रूपानं पडताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी गोमुख आहे, अनेक भाविक या ठिकाणी स्नान करतात। आता आपण जाऊया या कपारीमध्ये वसलेल्या आई भवानी मातेच्या मूर्तीकडे। कपार भवानी देवस्थान म्हणजे निसर्गनिर्मित मोठी कपार व काही प्रमाणात मानवनिर्मित। अशा या कपारीमध्ये आई भवानी मातेची अतिशय सुंदर व मनमोहक अशी मूर्ती आहे, म्हणून त्यास कपार भवानी म्हणून ओळखले जाते। कपारीतून देवीच्या मूर्तीकडे जात असताना कपारीमध्ये जाण्याची वाट कशी तयार केली आहे हे बघायला मिळते। कपारीत नेहमी डोंगरावरून झिरपणाऱ्या पाण्यामुळे सतत ओलावा असतो। कोणत्याही ऋतूत अतिशय थंड तापमान अनुभवायला मिळते। परिसरातील सर्व नागरिक हे आळीपाळीने कपार भवानी या देवस्थानाची काळजी घेत असतात व या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांना आनंदाने सेवा देत असतात। तर चला मग आपण या कपार भवानी या निसर्गरम्य देवस्थानाला नक्की भेट द्या।